हॅलो एवरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे कोबीच्या वड्या. यासाठी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा डाळीचं पीठ आणि 1 बाऊल कोबी घेतला आहे. यामध्ये 1-2 चमचे एवढी कोथिंबीर घालून घेते आहे मी. यामध्येच मी तीळ, मीठ, ओवा, जिरे, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेते आहे. कोबी मी थोडासा पिळून घेतला आहे, त्यातलं पाणी काढलं आहे, कारण की एकेकांना कोबीचा वास आवडत नाही. तुम्हाला जर काही हरकत नसेल तर तसाच कोबी तुम्ही घालू शकता. यामध्ये मी हळद घालून घेते आणि हे चांगलं मिक्स करून घेते आहे. जर कोबीतलं पाणी तुम्ही काढलं नसेल तर तुम्ही यामध्ये त्या पाण्यामध्येच हे पीठ मळू शकता. मी कोबी पिळून घेतला आहे त्यामध्ये यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेते आहे. अगदी मऊ नाही मळायचं आहे, थोडं घट्टच मळायचं आहे पीठ. अशा रीतीने आपलं पीठ मळून तयार आहे. कन्सिस्टन्सी बघून घ्या याची की किती घट्ट पाहिजे. याचे छान असे आपल्याला रोल बनवायचे आहेत. इथं मी जाळीला तेल लावून घेतलं आहे, ग्रीसिंग करून घेतलं आहे. त्यामध्ये हे आपल्याला गोळे रोल ठेवायचे आहेत. इथं माझं पाणी तापलेलंच होतं, त्याच्यावर मी साधारण 15 ते 20 मिनटं हे रोल उकडून घेतलेत. यामध्ये सुरी घालून आपल्याला बघायचं आहे. सुरीला जर पीठ लागलं नाही तर आपण समजावं की आपला रोल चांगला वाफला आहे. याचे मी गोल गोल काप करून तेलामध्ये परतून घेते. तयार झाले आपल्या पौष्टिक आणि मस्त कुरकुरीत कोबीच्या वड्या. कोबीच्या वड्या तयार झाल्यानंतर सॉसबरोबर खायला दिल्यात तर खूपच खमंग आणि मस्त लागतात. शक्यतो गरमागरम खाल्ल्या तर खूप छान लागतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.